राज्य के वन एवं संस्कृति मंत्री सुधीर मुनगंटीवार द्वारा पत्रकारों से आज नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान मुनगंटीवार द्वारा छत्रपति संभाजी महाराज द्वारा दिए गए चेतावनी पर प्रतिक्रिया दी। म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणताय, त्यांची टिप्पणी मी अजून बघितली नाही, ती बघितल्यावर निश्चितपणे त्यावर भाष्य किंवा प्रतिक्रिया देत आहे। नाही, कोणताही इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येऊच नाही ना। तो नेताजी सुभाषचंद्र बोसचा असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, महात्मा गांधींचा असेल की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीचा असेल, ज्यांनी या देशामध्ये आपल्या शूरतेचं, वीरतेचं, पराक्रमाचं इतिहासामध्ये योगदान दिलं, चुकीचा इतिहास दाखवण्याचं काहीच कारण नाही। त्यामुळे या संदर्भामध्ये प्रत्येकाला आपली भावना, भाव, आशय, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। नाही, साधारणतः महाराष्ट्र, गोवा या ठिकाणी सांस्कृतिक आदानप्रदान हे अनेक वर्षापासून आहे। हा 59वा जो हौसी नाट्य स्पर्धेचा बक्षीस समारोह हा गोव्यामध्ये घेण्याचं एकमात्र कारण आहे की आपल्याकडे अनेक वर्षापासून एक परंपरा आहे की या स्पर्धेमध्ये 942 नाटकांनी भाग घेतला होता आणि जे प्रथम नाटक येतं ते ज्या जिल्ह्याचं असेल, ज्या विभागाचं असेल, त्या ठिकाणी आपण पुरस्कार वितरण घेतो, त्यांचं कौतुक त्या जिल्ह्यातील जनतेनी किंवा त्या विभागाच्या जनतेनी बघावं। 59व्या नाट्य स्पर्धेमध्ये पालशेतची विहीर हे पणजीच्या संस्थेचं नाटक हे पहिलं आलं आणि म्हणून नियमाप्रमाणे ज्या विभागाचं नाटक पहिलं येतं, ज्या जिल्ह्याचं नाटक पहिलं येतं, पुरस्कार समारोह तिथं होतो।